सध्या ती काय करते तर ती सध्या निवडणुकीच्या कामाला लागली आहे. नागपूरमध्ये एका इच्छुक उमेदवारानं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. पाहूया तिच्या प्रचारातलं हे वेगळेपण. काळ बदलत गेला आणि निवडणुकीच्या प्रचारातही वेगवेगळे फंडे वापरले जाऊ लागले. तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललाय. नागपुरातल्या श्रुती वाघमारे यांनीही पालिका निवडणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केलाय. त्यांची उमेदवारी अजूनही पक्की नाही, पण तरीही त्या प्रचारात गुंतल्यात. पण त्या करतायत डिजिटल प्रचार. अँड्रॉइड स्मार्टफोनवर चालणारं ऍप त्यांनी तयार केलंय. युवक काँग्रेस प्रभाग 31 या ऍपचं हे नाव आहे. डिजिटल माध्यमातून प्रचार करून त्या उमेदवारी पक्की करण्याचा प्रयत्न करतात. हा ऍप आम्ही जवळपास फेसबुक किंवा जे आमचा ग्रुप आहे, फेसबुक ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रचार करतो आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाघमारे या शिक्षिका आहेत. प्रभाग क्रमांक 31 मधून त्यांनी दावेदारी ठोकली आहे. या भागात केलेलं काम, स्वतःबद्दलची माहिती, प्रभागातले महत्वाचे फोन नंबर्स आणि मतदारांच्या यादीची लिंक त्यांनी ऍपमध्ये दिली आहे. त्यांनी जे आता जे शिबिर वगैरे घेतले आहेत आणि ज्याच्यानुसार त्यांनी ते कामं केली आता, त्यानुसार तर ठीकच वाटत आहे आम्हाला, ते फायदेशीरच वाटत आहे त्यांचं काम. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून या ऍपचा प्रचार सुरू आहे. एखाद्या उमेदवारानं फक्त एका प्रभागासाठी प्रचार ऍप बनवल्याची नागपुरातली ही पहिलीच वेळ आहे. जग डिजिटल झालंय, त्यामुळे उमेदवारांनीही स्वतःला बदलवून घेतलंय. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.